होती. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास, उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत. माहू या पाठांशी लेखक शिवाजी सावंत, कादंबरीकार मृत्युंजय कादंबरी ही त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात डाउनलोडिंग झालेली आहे. माहू हा एका शाळेमध्ये किंवा शाळेबाहेर तो अनेक काम करायचा. उदाहरण, कोणाच्या दुकानावर बसायचं असेल किंवा कोणाच्या फळाच्या दुकानावर बसायचं असेल तर त्याचे मालक माहूला बसवायचे. कारण संपूर्ण गावामध्ये माहीत होत की माहू हा संवेदनशील व माणुसकी असलेला माणूस आहे. माहूला धर्मापेक्षा माणूस मोठा व माणसापेक्षा माणुसकी फार मोठी हा धर्म आमच्या बारावीच्या पुस्तकामध्ये अपडित गद्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही. खरंच हे खरं आहे, कारण ते म्हणतात की मी जे करीन ते मी होईल. ते 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करत होते आणि त्यांची 40 वी उलटूनही गेली तरीही ते सतत बसून 18 तास अभ्यास करत होते. आपल्याच्याने होते का अभ्यास? 1 तास सुद्धा होत नाही. हे खरं आहे. ते इंग्लंडला गेले असताना त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता तो 2 वर्ष 3 महिन्यामध्ये कम्प्लीट केला. किती हा आत्मविश्वास, किती हा आत्मविश्वास आपल्यामध्ये आहे का? एक तरी जण पुढे आलं नाही इथे. आपण सगळ्यांनीच वाचलं पण ते बोलण्याचा आत्मविश्वास आपल्यामध्ये नाहीये. काहीतरी बोलून दाखवायचं आहे, काहीतरी आपलंच काहीतरी आपलं मत मांडता आलं पाहिजे, अभिप्राय देता आला पाहिजे, अभिव्यक्त होता आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, आजही त्यांच्या संविधानामुळे आपला देश चालत आहे. किती त्यांचं कार्य महान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठे होते. आपण म्हणतो आपली परिस्थिती नाहीये. त्यांची परिस्थिती होती का? त्यांची परिस्थिती नव्हती. ते किती गरीब फॅमिली मधले होते तरी ते दुसरी नाही. श्रद्धा लिले शास्त्र, आज मी 12वीतील मराठी या पुस्तकातील वेगवर शकता हा धडा वाचलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दिशा म्हणजे आपल्याला या दिशा नाही, आपल्याला 4 दिशा तर माहीतच आहे पण आपल्याला दिशा आपण काय करायचं आहे ती दिशा माहीत पाहिजे. गती तर सर्वांनाच असते, बोलण्याची, चालण्याची आणि धावण्याची, पण या गतीला आपण प्रगतीमध्ये कशी रूपांतर करता येईल याचे आपल्याला लक्षात ध्यान असले पाहिजे. त्या गतीला बरोबर आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेता आलं पाहिजे. ती गती कशी बरं आपण नेऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. गती या शब्दातच काहीतरी दडलं आहे, आपल्याला ते कळलं पाहिजे. गती ही फक्त गती नसून आपल्याला सुसभ्य नागरिक करण्याची एक विचार महत्व आहे. म्हणून आपल्याला या गतीचा बरोबर उपयोग करून ते प्रगती कशी करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी वर्ग 10 बोर्डची विद्यार्थिनी. मी वहारे सुंदर हा धडा वाचला आहे. त्या धड्यामध्ये हे सांगितलं आहे की तुम्हाला हमदर्दी दाखवायची गरज नाही. तुमच्या हृदयामध्ये कोणासाठी हमदर्दी असेल तर ते आपोआपच दिसतो. कोणाला फक्त तोंड दाखवासाठी येऊ नका, त्याची खरंच मदत करा आणि खरंच त्याचे
आज मी तुम्हाला वारी अंदर या कवितेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. घनश्याम अगरवाल या एका भाषण ऐकायला जाता होता. तिथे जात असताना त्याची सायकलला टक्कर झाली आणि त्याची टांग तुटली आणि तो बेशुद्ध पडला. तिथे त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याबद्दल त्याला काही लोक भेटायला आले आणि